सांगली प्रभाग क्रमांक 9 मधील अभयनगर येथे छत्रपती संभाजी महाराज चौक ते शिवमंदिरपर्यंत पीएनजी अजिंक्य वुमन फाउंडेशन हिरवळ फाउंडेशन तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. भाजप नेते अतुलदादा माने बोलताना म्हणाले, प्रभाग क्रमांक 9 मध्ये पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ ज्वेलर्स आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून 500 अधिक झाडे राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक ते संजयनगरपर्यंत लावण्यात आले. त्याचबरोबर आज पुरुषोत्तम नारायण गाडगीळ अजिंक्य वुमन फाउंडेशन हिरवळ फाउंडेशन तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. अजिंक्य वुमन फाउंडेशनचे अध्यक्ष मंजिरीताई सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. यापुढे या भागातही अनेक कॉलनीमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच यापुढेसुद्धा कोणत्याही भागामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी झाडे हवी असल्यास पीएनजीसी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी मंजिरीताई गाडगीळ यांनी केले. यावेळी भूपाल सरगर, राजू पठाण, रवींद्र ढगे, डॉक्टर शोभा काळे, मनीषा गोखले, गौरी केळकर, सरिता शेटे, ऐश्वर्या पाटील, मिताली पाटील, स्वाती करंदीकर, मंजुश्री वैद्य, सुनंदा कुलकर्णी, मीना कोळी, जयश्री सावंत, संयोगिता चव्हाण, जयश्री सुकुटे, वनिता गस्ते, शिल्पा खराडे, शेडबाळे मॅडम, लता भोसले, पूजा शिंदे, प्रियांका शिंदे, गीता शहा, स्वाती देवर, वर्षा पोळ, रंजना जाधव, स्मिता घेवारे, ममता शहा, विद्या खिलारे, अरुंधती गाडगीळ, निशा गाडगीळ यांच्यासह भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ठिकाणी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी, अजिंक्य वुमेन्स फाउंडेशन व हिरवळ ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक 9 वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या ठिकाणी आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या प्रभागामध्ये प्रभागाचं स्वरूप बदललं पाहिजे, प्रभागाला देखणं रूप आलं पाहिजे या दृष्टीने गेली 2018 आम्ही या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतोय. या परिसरामध्ये अहिल्यादेवी होळकर चौक ते संजयनगर, त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकर चौक ते जवाहर हाऊसिंग सोसायटी, अभिनंदन कॉलनी, अहिल्यादेवी हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी आपण या गेल्या 4 ते 5 वृक्षारोपण केलेलं आहे. आज आपण छत्रपती संभाजी महाराज चौक ते शिवमंदिर या ठिकाणचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण आयोजित करण्यात आला. या प्रभागामध्ये काम करत असताना या भागाचं रूप बदललं पाहिजे, या भागामध्ये चांगलं काहीतरी आले पाहिजे, जेणेकरून आपला हा बदनाम झालेला भाग एक चांगल्या रीतीने सुधारला पाहिजे. आता भविष्यामध्ये आम्ही गणलक्ष्मी पार्क असेल, ट्रेझर पार्क असेल, राजपूत कॉलनी असेल, स्वामी समर्थ कॉलनी असेल, उत्कर्ष हडको कॉलनी असेल, पारिजात हडको कॉलनी असेल, आनंद पार्क असेल, उर्मिला नगर असेल, या सर्व भागामध्ये आम्ही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करणार आहोत. आमचा एक मानस आहे या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीचा की प्रत्येक प्रभागामध्ये ह्या पावसाळ्यामध्ये प्रत्येक रविवारी 20 झाडं ही आपण या ठिकाणी लावली पाहिजेत. आणि ह्या सर्व कार्यक्रमाला सांगण्यास अभिमान आहे की हा सर्व कार्यक्रम आयोजित करताना गेली 5 आम्हाला पीएनजी पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ पेढीकडून आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी सहकार्य करण्यात आलेलं आहे. आत्तासुद्धा ह्या सर्व झाडांना झाडं आणि त्या झाडं जगण्यासाठी नुसता झाडं लावून फार्स करण्यात आम्ही कुठलाही उद्योग केलेला नाही, झाडं लावून आम्ही ती आज तक सगळी जगवलेली आहेत. त्यासाठी पुरुषोत्तम नारायण गाडगीळ यांच्यातर्फे आपल्याला पाण्याचा टँकर कंटिन्यू 12 या ठिकाणी झाडांना पाणी घालून ती झाडं जगवण्याचं काम केलेलं आहे. 450 झाडं आतापर्यंत आपण जगवलेली आहेत. आणि ट्रीगार्ड ही सुद्धा एक नाही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून आपल्या सर्व झाडांना मिळालेले आहेत. आणि इथून पुढे सुद्धा माझी सर्व भागातील नागरिकांना विनंती आहे की आपण जर झाडं लावणार असला तर आम्ही झाडं आणि ट्रीगार्ड आपणाला देऊ. ती झाडं फक्त आपण जगवण्याचं काम करावं आणि आपल्या प्रभागामध्ये एक चांगलं स्वरूप आणण्यासाठी आम्हाला सर्वांना सहकार्य करावं हे आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी आहे. या निमित्ताने आपण इथे भाजप आणि अजिंक्य वुमन फाउंडेशन आणि हिरवळ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे अभयनगरमध्ये वृक्षारोपण करत आहोत. आज आम्ही 50 झाडं लावणार आहोत आणि ती झाडं लावण्यासाठी आपल्याला सहकार्य पीएनजी व अजी अतुल माने या लोकांनी आम्हाला आणि त्यांचे सहकारी जे इथले सगळे वॉर्ड नंबर 9 जे सगळे नगरसेवक आणि सहकारी आहेत त्यांनी सगळ्यांनी आम्हाला चांगली मदत केली आहे, त्यामुळेच आज हे शक्य झालं आहे. तर अशा पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या भागांमध्ये पण झाडं लावणार आहोत. तर जर आपल्याला आपल्या भागामध्ये झाडं लावायची असतील तर आपण कृपया आम्हाला संपर्क आमचा आमच्याशी संपर्क करावा ही विनंती. धन्यवाद.
हिरवळ ग्रुप सांगली या ग्रुपतर्फे, त्याचप्रमाणे भाजप आणि अजिंक्य ग्रुपतर्फे आज इथे वृक्ष लागवडीचं उपक्रम हाती घेण्यात आलेलं आहे. हिरवळ फाउंडेशन ही आमचे गेली 10 वर्ष पर्यावरणासाठी काम करणारी संस्था आहे. आमच्या संस्थेतर्फे आम्ही वेगवेगळी बागेची एक्झिबिशन्स बनवतो. गेली 10 वर्ष सक्सेसफुली चालू आहे. यावर्षी पण 20 तारखेला ते प्रदर्शन आहे. या माध्यमातून आम्ही वृक्ष लागवड करणं, लोकांना बागेची माहिती देणं, त्यांच्यात जागृती निर्माण करणं आणि त्यांना सायंटिफिक नॉलेज देणं बागेविषयी, हे सगळंच काम गेली 10 वर्ष करत आलो आहोत. आणि आमची ह्या ह्याच्यामध्ये खूप काम करायची इच्छा आहे. तर ज्या ठिकाणी आम्हाला नगरपालिका किंवा इथले नागरिक उपलब्ध करून देतील किंवा आम्हाला विनंती करतील, आम्ही त्यांना झाडं उपलब्ध करून देऊ, त्याचप्रमाणे त्याच्याविषयी थोडं नॉलेज पण देऊ इच्छितो. ग्रुपतर्फे विनंती करते सगळ्यांना. रोल आज इकडं वृक्षारोपणचं कार्यक्रम झालेलं आहे. 50 झाडं त्यांनी आज लावलेली आहेत आणि ह्याच्या अगोदर साधारण 3000 वगैरे अशी झाडं ऑलरेडी इकडे लावून झालेली आहेत. आणि अजून सुद्धा कुठं आवश्यकता असेल तिथं वृक्षारोपण करायची त्यांच्याकडे मदत घ्यायला आम्ही तयार आहे. आणि आम्ही सांगू त्यांना कुठं अजून लागणार आहेत आम्हाला झालं ते, आणि ते मदत करायला तयार आहेत. त्यामुळं आम्ही खुश आहे. आमचा परिसर सगळा हिरवागार झालेला आहे. छान.